मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी जालना जिल्ह्यातील समस्या जालना जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख ए जे पाटील बोराडे यांच्याकडून जाणून घेतले आहेत आणि जिल्ह्यातील कोरोना संदर्भात चर्चा केली आहे. आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जालना शिवसेना जिल्हा प्रमुख ए जे पाटील बोराडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर जिल्ह्यातील कोरोनाच्या संकटात काय करावं व जिल्ह्यातील विविध समस्या मांडल्या आणि जालना जिल्ह्यातील संपूर्ण आढावा त्यांच्या समोर मांडला आहे. तर आता आपल्या सोबत आहेत जालना जिल्हा शिवसेना प्रमुख ए जे पाटील बोराडे. नमस्कार बोराडे, काय सांगाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या चर्चेबद्दल? शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रमुखांशी संवाद साधून त्या विभागातील समस्या आणि या कोरोनाच्या माध्यमातून काय उपाययोजना करायच्या अशा पद्धतीने संवाद सर्व जिल्हा प्रमुखांशी साधलेला आहे. आणि आज जी परिस्थिती निर्माण झाली राज्यात आणि जिल्ह्यात सुद्धा, या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर काही माननीय मुख्यमंत्री मोदींना आम्ही केल्या, मग शेतकऱ्यांचा कापूस शिल्लक राहणार नाही, सीसीआय कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची आवश्यकता आहे, शेतकऱ्याच्या खते व बियाणे या संदर्भात शॉर्टेजच्या माध्यमातून जी व्यापाऱ्याकडनं काही शेतकऱ्याची पिळवणूक होऊ लागलेली आहे, या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री मोदींना आदेश देण्याच्या सूचना या ठिकाणी केल्या आहेत. व कोरोनाच्या माध्यमातून त्या भागात मराठवाड्यात आणि जालना जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पेशंट पॉझिटिव्ह होऊ लागलेले आहेत, त्या अनुषंगाने काही उपाययोजना आणि त्या ठिकाणी त्याही सूचना सन्माननीय मुख्यमंत्री मोदींनी या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि या बैठकीला सन्माननीय शिवसेना सचिव खासदार अनिलजी देसाई साहेब, राज्याचे मुख्य सचिव अजय मेहताजी आणि आशिष सिंग, सन्माननीय खारगेजी, सर्व हे तिन्ही राज्याचे सचिव उपस्थित होते. या बैठकीत सन्माननीय मंत्री मुख्यमंत्री मोदींनी शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात सर्व जिल्हा प्रमुखाला आम्हाला सूचना केलेल्या आहेत. धन्यवाद बोराडे आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. त्याचबरोबर धन्यवाद मंजुषा काळे आपण हा संवाद घडवून आणल्याबद्दल. मंजुषा काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.